तो जाऊयात मैच कडे। डीके स्पोर्ट्स वर्सेस मराठा वॉरियर्स जुळेवाडी या दोन संघांमध्ये खेळला जाणारा हा सामना। तर तुमच्या माहितीसाठी मराठा वॉरियर्स जुळेवाडी या संघाने प्रथम नाणेफेक जिंकलेली आहे आणि क्षेत्ररक्षण म्हणजेच गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। मैदान सजवून घेतलेला आहे आणि पहिली पेअर ओपनिंग बॅट्समन देखील मैदानामध्ये तयार आहेत। मागच्या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच मिस्टर पप्पू पाटील, तसेच त्याच्यासोबत आपण पाहू शकतो नॉन स्ट्रायकिंग एंडला इंद्रजित पाटील दादा हे देखील उपस्थित। मॅचकडे पॉवर प्लेचा षटक पहिला चेंडू पप्पू पाटील यांच्यासाठी, मिस टायमिंग शॉट नक्की आहे मात्र चेंडू ट्रॅव्हल होईल नो मॅन्स लँड मध्ये। डीप मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक नक्की येतोय, बॉल तिथे कॅरी करतोय आणि तोपर्यंत एक धाव घेतली जाते तर रनअप तिथे पप्पू पाटील यांना थोडासा आपण पाहिलं तर अडथळा होतोय रनिंग करत असताना। तर पंचांचा इशारा आलेला आहे तिथे रनअप आपण मैदानामध्ये त्वरित पाठवायचा आहे। आपण पाहू शकतो तर सातत्याने फलंदाजीसाठी पप्पू पाटील ओपनिंगसाठी उतरताना मात्र रनअप आपण पाहिलं तर थोडासा अडथळा येतोय त्यांना, मात्र त्यासाठी आपण पाहिलं तर रनअप तिथे नॉन स्ट्रायकिंग एंडला। दुसरा चेंडू पुल फटका नक्की आहे डीप मिड विकेटच्या दिशेने, मोठी कॅच असेल ही आणि मोठी विकेट इथे भेटते ती म्हणजे इंद्रजित पाटील या नावाचा खेळाडू। आपण पाहिलं तर दादा यांना माघारी जावं लागेल, मिस्टर इंद्रजित बॅक टू द पवेलियन। कौतुक करावं लागेल गोलंदाज समीरचं ज्या पद्धतीने गोलंदाजीसाठी तयार करण्यात आला। आपण पाहिलं सातत्याने पॉवर प्लेचं षटक इथे सचिन टाकत असताना, मात्र या मॅचमध्ये आपण पाहिलं तर समीर तिथे पॉवर प्लेचं षटक, कारण की समीरच्या बाबतीत ज्या चर्चा केली तर या संघाचा जादूगर म्हणून त्याला मी संबोधतो। एका ॲक्शनमध्ये तीन धमाके बघायला भेटतात, लेग ऑफ आणि रॉकेट बॉल, ज्या पद्धतीने जादूची बोटं त्या चेंडूवरून फिरवतो आणि अक्षरशः चेंडूला दिशा बदलण्यासाठी भाग पाडतो तो गोलंदाज मैदानामध्ये ब्रेक टू भेटतोय तो म्हणजे दुसऱ्या चेंडूवरती काय सुरेख गोलंदाजी करतोय मिस्टर समीर। नवीन फलंदाज मैदानाकडे वाटचाल झाला इथे, मात्र आपण पाहू शकतो तिथे पाय स्लिप झालाय, त्याला दुखापत झाले का बघायचे त्वरित। चल तर समीर तू ओके आहेस का समीर? येस। चला तर जी माणसं पडत असतात खरं ते ती पडत नसतात, ती पडत पडत घडत असतात, पडायचे ते लोकांच्या नजरेसमोर पडा, मात्र लोकांच्या नजरेतून कधी पडू नका, कारण की लोकांच्या नजरेसमोर पडलेला खेळाडू उठून उभा राहू शकतो आणि लोकांच्या नजरेतून पडलेला उठून उभा राहण्यासाठी अख्खं आयुष्य जाता। खेळाडू पुन्हा एकदा तयार झालाय, गोलंदाज तयार झालाय, बॉलिंग लाईन वर त्या राईट आर्म ओव्हर द विकेट घेऊन येत असताना आपण पाहिलं तर पाय स्लिप झाला त्याचा, तो मैदानामध्ये पडला आणि पुन्हा एकदा उठून उभा राहिला गोलंदाजीसाठी। कौतुक करेल समीरचं मी।
पुल फटका तिथे सजवला जायला, कॅच तिथे कॅरी केली जाते. ओंजळी जसा नारळ घेतात, लग्नाची पत्रिका जशी स्वीकारतात, तसा हा स्वीकारलेला झेल. दुसऱ्या विकेटचं पतन होत आहे. मिस्टर अक्षय बॅक टू द पवेलियन. डीके आपण पाहू शकतो ज्या पद्धतीने मैदानामध्ये आतापर्यंत दोन विकेट तिथे गेलेत. मिस्टर इंद्रजीत आणि मिस्टर अक्षय शिंदे हे दोन विकेट तिथे गेलेले आहेत आणि हॅट्रिक विकेटच्या उंबरट्यावरती तिथे गोलंदाज तयार आहे हॅट्रिक विकेटसाठी. आपण पाहू शकतो समीर तिथे हॅट्रिक विकेटच्या उंबरट्यावरती आहे. अगदी मान दिलाय तिथे चेंडूला, हलक्या हाताने सावधान स्ट्रोक तिथे खेळला जातोय दुर्गेशच्या मार्फत. मात्र मी म्हणेल दोन विकेट जरी गेले तरी मागच्या मॅचचा हिरो अजूनही आपण पाहिले तर यष्टीच्या मागे रनअप त्याने ठेवलेला आहे. आराम करतोय तो, वेळ घेतोय, संधी जाऊन देतोय. संकट मोचक म्हणून मागच्या मॅचची कामगिरी आठवतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग शॉट नक्की आहे. सचिन आहे चेंडूच्या खाली, कॅच कॅरी केली जाते. बॅक टू बॅक तिसऱ्या विकेटचं पतन होत आहे. तो म्हणजे दुर्गेशला यावं लागेल पवेलियनच्या दिशेने. दुर्गेश बॅक टू द पवेलियन. तर मागच्या मॅचमध्ये ज्या पद्धतीने डीके स्पोर्ट्स मैदानामध्ये खेळत होती, या मॅचमध्ये आपण पाहिलं अक्षयच्या वाऱ्याच्या झुळुकाने पत्त्यांचा बंगला जसा पडला जातो, तसं विकेट इथे दिल्या जात आहेत डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड यांच्या मार्फत. कुठेतरी या फलंदाजावरती लक्ष असेल म्हणूनच त्याला संकट मोचक या संघाचा हे नाव देण्यात आलंय. कारण की मागच्या मॅचचा हिरो या मॅचमध्ये त्याची गरज या संघाला नक्की असेल, तो म्हणजे मिस्टर पप्पू पाटील स्ट्रायकिंग एंडवरती. पाच चेंडूंचा खेळ झालेला आहे. शेवटचा चेंडू पॉवरप्लेच्या षटकातील. पंचांचा इशारा येतोय, स्वैर मारा तिथे येतोय. काय इशारा आहे राजू सर नाकवा, आपण पाहिलं तर अगदी वाईटचा इशारा. आपण पाहिलं तर तो देखील बघण्यासारखा आहे. षटकारचा इशारा बघितला तो देखील बघण्यासारखा आहे. पंच नक्की, पंचांच्या बाबतीत मी नक्की सांगेल. कारण की या पंचांचा मान ठेवायचा असतो आणि खेळाडूचा या क्रिकेटचा मान ठेवायचा असतो. पंच आपण पाहिले तर यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, फुल ऑन लेन तिथे पडण्यात आला. मात्र डीप स्क्वेलेगच्या दिशेने एक धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाते आणि या एका धावेनंतर संघाची धावसंख्या तुमच्यापर्यंत घेऊन येतो, ती म्हणजे 3 या धावसंख्येवरती. येस माननीय श्री सन्माननीय सुरजदादा साखरे, तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे व्यासपीठावरती मंचावरती. तर मी आयोजकांना विनंती करेल, मान्यवर उपस्थित आहेत, तर त्वरित त्यांचा सत्कार आपण करून घ्यायचा. येस संतोष दादांना विनंती करेल आपल्या शुभ हस्त्या. मायेची शाल प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन आलेल्या पाहुण्यांचा तिथे सत्कार करून घ्यायचा. तर विजय पाटील दादा आपणास देखील विनंती करेल, आपण देखील यायचं व्यासपीठावरती. महाराष्ट्र आहे आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा अतिथी देव भव इथे सत्कार केला जातो, सन्मान ठेवला जातो. तर विनंती करेल मायेची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आलेल्या सर्व पाहुण्यांचा मान सन्मान इथे ठेवण्यात येतोय, तो म्हणजे नवलाई देवी चषक 2021 वतीने. जाऊयात मॅच कडे. पॉवरफुल फटका मारण्याचा प्रयत्न होता. आपण पाहिलं तर अगदी ज्या तेजीने ही बॅट फिरवण्यात आली आणि तदनंतर पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता झाली यष्टीच्या मागे. तिथे निर्धाव चेंडू पार पडला. दुसरा चेंडू आपण पाहिलं पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग शॉट नक्की आहे. कवचच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक तिथे जातोय तेजीने, तिथे बॉल कॅरी करतोय. मात्र दोन धावा मैदानामध्ये धावून घेतल्या जातात. या एक एक दोन दोन धावा ज्या पद्धतीने महत्व दिलं जाते डीके स्पोर्ट्सच्या बाबतीत, कारण की
आतापर्यंत तीन विकेट डीके स्पोर्ट्सचे माघारी गेलेले आहेत. तीन महत्त्वाचे विकेट पवेलियनच्या दिशेने पाठवले आहेत, ते म्हणजे जुळेवाडी या संघाने. आणि त्याच जोमावरती एक एक दोन दोन धावांवरती विश्वास ठेवला जातोय. चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं, अगदी पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला, पूल फटका सजवण्याचा प्रयत्न इथे फसला जातोय. एसटीच्या मागे आपण पाहिलं तर अधिक काटकर यांच्या हातामध्ये अलगद चेंडू विसावतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता करून जातोय. या निर्धाव चेंडूनंतर चार चेंडूनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 6 या आकड्यावरती. हाफ ट्रॅकर होता चेंडू, अक्षरशः आपण पाहिलं तर बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न होता. तदनंतर आपण पाहिलं तर डान्सिंग डाऊन द विकेट खेळून तो अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू तिथे टाकण्यात आले आहेत. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न मात्र आपण पाहू शकतो. तिथे पंचांची इशारा येतोय, दिशा आपल्यापर्यंत कळवताय, तो म्हणजे स्वेड मारा तिथे येतोय. व्हाईटचा इशारा येतोय पंचांचा आणि या व्हाईट नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 या आकड्यावरती. 7 लॉस ऑफ 3 विकेट्स. सुरेख फटका आहे, लॉंग ऑनच्या दिशेने आपण जाऊयात. प्रेक्षक फिल्डर, फिल्डर प्रेक्षक ही भूमिका आपण पाहिली दत्ता यांची. अक्षरशः चेंडूवरती नजर ठेवून होत्या मात्र चेंडू गेला सीमारेषे पार. 6 धावांसाठी हा षटकार. तर धावसंख्या तुमच्यापर्यंत घेऊन येतो, धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 13 या धावसंख्येवरती. आफ्टर 12 बॉल्स संघाची धावसंख्या 13 लॉस ऑफ 3 विकेट्स. तर नवीन गोलंदाज मिस्टर सचिन, छोटा पॅकेज मोठा धमाका बघायला भेटेल. लेदर क्रिकेट ज्या पद्धतीने गाजवतो आपण पाहिलं, अगदी व्हाईटच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न तो देखील आपण पाहिलं, अगदी फलंदाजापासून बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय तिथे या गोलंदाजाकडून. आणि तो अपयशी होत असताना स्वैर मारा तिथे पंचांकडून घोषित केला जातोय. पुढे येऊन अटेम्प करण्याचा प्रयत्न आपण पाहिला. यॉर्कर चेंडू टाकण्यात आला तिथे, थोडंसं कष्ट करावं लागतंय तिथे फलंदाज पप्पू पाटील यांना, स्ट्रगल करावं लागतंय. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं, अवघ्या 1-2 धावांवरती विश्वास न ठेवणारा फलंदाज. तर माननीय श्री सूरजजी साखरे साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकाराला इथे पारितोषिक असेल पप्पू पाटीलसाठी. चेंडू ट्रॅव्हल होतोय, 1 टप्पा 4 धावांसाठी चौकार. पप्पू पाटीलच्या बॅटमधून येतोय हा चौकार. काव कॉर्नरच्या दिशेने तिथे दिशा निवडली होती काव कॉर्नरची. आपण पाहिलं तर सूरजजी साखरे साहेब यांच्याकडून पप्पू पाटीलसाठी प्रत्येक षटकाराला 101 रुपयाचं पारितोषिक असेल. क्रिकेट म्हणलं तर पैशाची खरडपट्टी, पैशाची उधळण आणि पैसा लावल्याशिवाय मॅच पैसा वसूल होत नाही. 101 रुपया, मागच्या मॅचमध्ये जर 101 रुपये जर पप्पू पाटील यांच्यावरती लावण्यात आली असती तर आत्तापर्यंत 1000 रुपये त्यांच्या खिशामध्ये नक्की असत्या. मात्र या मॅचमध्ये काळ गेलाय, वेळ गेलाय. तर माननीय श्री राज चाळके यांच्याकडून देखील दोन्ही फलंदाजांसाठी 101 रुपयाचं पारितोषिक असेल प्रत्येक षटकाराला. फुल ऑन लेनचा चेंडू होता आपण पाहिलं तर सुरेख फटका आहे. तिथे क्षेत्ररक्षण देखील दर्जेदार होते, 2 धावा तिथे रोखण्यामध्ये अपयशी होईल कारण की आपण पाहिलं तर फेकी देखील चुकीची होते. क्रिकेट आहे मित्रांनो, 1-1 धाव महत्वाची असेल. इलेक्शन मध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला जे महत्व असतं ते शेवटच्या क्षणाला तुम्हाला समजण्यात येईल. आपण पाहिलं बॉल कॅरी केल्यानंतर 2 धावा तिथे अलगद घेतल्या होत्या मात्र चुकीची फेकी आपण पाहिली आणि घोषित क्षेत्रामध्ये धावसंख्या आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले ती म्हणजे 21 या धावसंख्येवरती. आपण पाहिलं तर पूल फटका तिथे सजवला जातोय. डिप स्क्वेअर लेगच्या दिशेने तेजीने 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चित्याच्या चपळाईचं उदाहरण तिथे आपण पाहू शकतो. या दोन्ही
खेळाडूंकडून दिले जातात कमेंट कमेंटमेंट आणि ॲक्शन या तिन्ही शब्दांचा अर्थ या दुसऱ्या धावेमध्ये पाहायला भेटतोय. काय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आणि हाफ रन आपण पाहू शकतो. एक धाव तिथे पंचांनी घोषित केलेली आहे, एक हाफ धाव तिथे दिलेली आहे. आत्ताची मात्र एक धाव असेल तर एका धावेने माघारी येऊयात. तर संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती. यॉर्कर चेंडू आपण पाहिलं, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र म्हणून तर म्हटलं जातं. या क्रिकेटमध्ये दोनच गोष्टींना मान आहे, एक सचिन तेंडुलकर, दुसरं परफेक्ट यॉर्कर. या दोनच गोष्टी इथे मान आणि सन्मान ठेवला जातोय. आपण पाहू शकतो तिथे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक नक्की आहे, कॅच कॅरी करेल आणि पप्पू पाटील यांना पवेलियनच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी माघारी पाठवेल तो गोलंदाज मिस्टर सचिन. संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती स्थिर आहे. आकडून ठेवले, जकडून ठेवले, ब्रेक लावलाय तो म्हणजे डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड या संघाला अक्षरशः बेड्या ठोकल्यात, त्या म्हणजे डीके स्पोर्ट्स संघातील फलंदाजांच्या पायामध्ये. नवीन फलंदाज अमर मैदानाकडे वाटचाल करतोय. आपण पाहू शकतो काय सुरेख गोलंदाजी तिथे होते, मात्र पंचांकडे जावं लागेल. दोन्ही हात समांतर होत आहेत, स्वैर मारा तिथे येतोय. तर शेवटचं हानामारीचा निर्णायक डेट ओव्हर, अंतिम ओव्हर, स्लॉग ओव्हर प्रगतीपथावर आहे. बॉलिंग मार्क आपण पाहूयात मिस्टर दीपक. ज्या पद्धतीने आपण पाहू शकतो सुरेख गोलंदाजी आहे या गोलंदाजाची देखील. गुडलेनचा चेंडू आपण पाहिलात तर तिथे पुल फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल कॅरी करून लगेचच फेकी केली जाते आणि तदनंतर आपण पाहिलं तर यष्टीचा वेध घेतला जातोय. तर आपण पाहिलं तर दोन्ही पंच चर्चा करतील, कारण की पंचांनी चर्चा करून आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. कारण की ज्या पद्धतीने पंचांनी निर्णय दिला राजू सरांचं तिथे लक्ष होतं, तर थर्ड अंपायर पर्यंत डिसिजन पोहोचवलेला आहे. तर इंडिया क्रिकला थोडीशी मेहनत इथे घ्यावी लागेल. येस, थर्ड अंपायरने निर्णय दिलाय नॉट आउटचा. आपण पाहिलं तर बॉल देखील तिथे हातातून सुटला होता. आणि थँक्यू सो मच इंडिया क्रिकसाठी एकदा टाळ्या वाजवा मित्रांनो थर्ड अंपायर, कारण की ही महत्वाची भूमिका आहे. येस मितेश मेहर आपण पाहू शकतो ज्या पद्धतीने टीम वर्क इथे केलं जातं इंडिया क्रिकच्या माध्यमातून. आणि संघाची धावसंख्या 24 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते 24. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अगदी सुरेख फटका यॉर्कर चेंडू तिथे काय फटका मारला या फलंदाजाने, अक्षरशः हेलिकॉप्टर फटका. 6 धावांसाठी हा षटकार जातोय. पंचांचा इशारा येतोय तिथे आणि ह्या षटकानंतर संघाची धावसंख्या आकार घेईल, उकार घेईल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे 30 या धावसंख्येवरती.
हाँ एक चेंडू असतो तो प्रत्येकाच्या वाट्याला येतो, त्या प्रत्येक चेंडूवरती म्हटलं जातं एक चेंडू ठरवतो राजा आहे की रंक। ज्या पद्धतीने हा एक चेंडू तिथे फलंदाज ऋषीच्या बॅट मधून आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने हा फटका सजवला ऋषीने आणि तदनंतर अक्षरशः रॉकेट फटका सीमारेषे पार गेला आणि सहा धावा तिथे घेऊन आला स्कोर कार्डवरती। पंचांचा इशारा येतोय स्वैर मारायचा। क्रिकेट आहे, मी वारंवार म्हटलं वारंवार म्हणतो की एक चेंडू ठरवतो, एका चेंडूवरती राजा आहे की रंक। हा चेंडू ज्याच्या वाट्याला जाईल तो हिरो होतो। पुन्हा एकदा आपण पाहू शकतो फुलटॉस चेंडू तिथे काव कॉर्नरच्या दिशेने अंतर पार करेल, ते म्हणजे सीमारेषे पार एक टप्पा घेतल्यानंतर जातोय चार धावांसाठी चौकार। व्हॉट अ बॅटिंग, काय परफॉर्मन्स करतोय। कारण की डीके स्पोर्ट्स या संघाच्या बाबतीत जर चर्चा केली तर तारे सितारे पवेलियनच्या दिशेने आराम करत असताना ज्या पद्धतीने ॲज अ बॉलर म्हणून या संघातून फलंदाजी करतोय तो म्हणजे ऋषी, आणि म्हणून तर कौतुक केलं जातं डीके स्पोर्ट्स या संघाचं। कारण की येणारा प्रत्येक खेळाडू ही ते फलंदाजी जाणतो, स्वैर मारा येतोय, येणारा प्रत्येक खेळाडू ही ते गोलंदाजी जाणतो डीके स्पोर्ट्स। म्हणून तर पाटण टेनिस क्रिकेटच्या क्रमवारीमध्ये हा संघ पहिल्या क्रमांकावरती अजूनही स्थान पक्क करून बसलेला आहे। आतापर्यंत आपण पाहिलं तर चार वेळा फर्स्ट प्राईजचं नामांकित यांच्या नावावरती आहे। पुन्हा एकदा सुरेख फटका आहे लॉंग ऑफच्या दिशेने, रॉकेट फटका येतोय, समीर बॉल पर्यंत जाईपर्यंत चेंडू जातोय भेदून चार धावांसाठी चौकार। व्हॉट अ बॅटिंग, काय परफॉर्मन्स आहे। अक्षरशः धनुष्यातून निघालेला तो बाण, बंदुकीतून निघालेली गोळी आणि ऋषीच्या बॅट मधून निघालेला हा बॉल, काय सुरेख फटका आहे। अडवे पर्यंत डोळ्याची पापणी लवते की लवते चेंडू जातोय सीमारेषे पार। पुन्हा एकदा सुरेख फटका आहे, मात्र आपण पाहू शकतो कवचच्या दिशेने क्षेत्ररक्षक असेल, कॅच तिथे कॅरी करेल आणि ऋषी नावाचं वादळ इथे शांत केलं जात आहे आणि ऋषीला माघारी यावं लागेल। तर विनंती असेल लवकरात लवकर आपण स्पीडअप घ्यायचा। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या ती म्हणजे 40 या आकड्यावरती 40। डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, इफ यू मिस साइड डेफिनेटली हिट। त्रिफळा चित करतो, त्रिफळा वाकवल्या जातात, उद्ध्वस्त केल्या जातात आणि चार षटकांच्या खेळानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 40 या धावसंख्येवरती 41 धावांचं आव्हान असेल 41 रन्स टू विन। विनंती करेल या शेवटच्या इनिंगसाठी अजित देसाई मैदानामधलं चालतं बोलतं चित्र तुझ्या गोड आवाजामध्ये प्रेक्षकांपर्यंत पोहोचू देत, तोपर्यंत धन्यवाद। महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मी माझे समालोचन चालू करतोय। मराठा वॉरियर्स विपक्ष डीके स्पोर्ट यांच्या दोघांमध्ये लढत असेल,
शेवटचा सामना असेल। एक्केचाळीस धावांचं आव्हान दिलंय जुळेवाडी संघाला। चार षटकांचा सामना राहील, चार षटकांमध्ये 41 धावांची गरज असेल जुळेवाडी संघाला। लवकरात लवकर सेक्रेशन लावून घ्यायचंय, सजून घ्यायचंय डीके स्पॉट। सलामीची जोडी पाठवायची मैदानात जुळेवाडी संघाने। चार षटकांचे सामने खेळवायचे आहेत, 41 धावांची गरज असेल। कोण जिंकणार हा सामना? डीके स्पोर्ट जुळेवाडी संघ। फायनलचा सामना असेल या फेरीस, हा संघ जिंकेल तो फायनलला जाईल। चला सलामीची जोडी जायचंय मैदानामध्ये। जुळेवाडी संघाचा 12वा खेळाडू पाठवायचा आहे सलामीच्या कक्षात। सचिन आणि आदिक सलामीची जोडी गेले मैदानामध्ये। एवन जोडी म्हटलं ते चालेल, हे दोघं सुंदर अशी फलंदाजी करतात। सचिनची कीर्ती मूर्ती लहान आहे पण कीर्ती मान आहे। सचिन देखील तितकाच मोठा फलंदाज आहे जुळेवाडी संघाचा। अधिक देखील तितकाच मोठा फलंदाज आहे, नॉन स्ट्राईकला आहे, अधिक स्ट्राईकला येतो सचिन। पाहूया सामना कोण जिंकणार। क्रिकेटमध्ये मित्रांनो, हारलो तरी इतिहास घडला पाहिजे, जिंकलो तरी इतिहासच घडला पाहिजे। आता कोण हा इतिहास घडवणार, जुळेवाडी संघ की डीके स्पोर्ट्स संघ? पाहूया। 41 धावांचं आव्हान दिलंय। सचिन गेलाय स्ट्राईक एंड फलंदाज, नॉन स्ट्राईकला आहेत ते अधिक। मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे सचिनची। सचिन देखील तितकाच मोठा फलंदाज आहे। राईट आर्म राऊंडनी आलाय ऋषी, ऋषीने देखील तितकेच मोठे फटके मारले। पहिला चेंडू ऋषीचा इथे मात्र खोदून काढला चेंडू, चेंडू गेलाय। निधाव चेंडू असेल, एक चेंडू धावफलके शून्य धावा। 41 धावाचा आव्हान असेल दुसरा चेंडू राईट आर्म राऊंड, ते मात्र चेंडू खोदून काढलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून, चेंडू आलाय सीमारेषा बाहेर, षटकार। इट इज द कडक। सुंदर फटका आलाय सचिनच्या बॅटमधून, मी म्हटलं होतं सचिनची मूर्ती लहान आहे पण कीर्तिमान आहे। सचिनने दुसऱ्या चेंडूवरती षटकार लगावला, पहिला चेंडू निधाव गेला आणि दोन चेंडू साधा आल्यात। तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय, इथे मात्र खोदून काढलेला चेंडू, चेंडू गेला वन बाउन्स, डी झोन मध्ये गेलाय चेंडू, पंचांचा निर्णय एक धाव असेल। तीन चेंडू सात धावा, सुंदर अशी फटकेबाजी चालले मैदानावरती। पहिला चेंडू निधाव आला, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला, तिसरा चेंडू डी झोन मध्ये गेला। टोटल धाव संख्येत धाव फलकावरती धाव लागल्यात त्या सात। चौथा चेंडू टाकणे सज्ज आणि इथे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात ऋषीच्या गोलंदाजीमध्ये, यश प्राप्त झालंय ऋषीने, यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात आणि सचिनला माघारी पाठवलंय। बॅक टू पॅव्हिलियन सचिन। सचिनची खेळी समाप्त झाली आहे, सचिनची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज जातोय, न्यू फलंदाज जातोय मैदानामध्ये। सचिन काटकर गेलाय सचिनची जागा भरण्यासाठी, दोन्ही सचिन सचिन। सचिनची खेळी समाप्त झाल्यानंतरही देखील खूप मोठे फलंदाज आहे त्यांच्या जुळेवाडी संघामध्ये, आदिक देखील तितकाच मोठा फलंदाज म्हटला जातो। पहिला चेंडू निर्धाव आला, दुसरा चेंडू वरती षटकार आला, तिसरा चेंडू वरती एक धाव पाहायला मिळाली, चौथा चेंडू यष्ट उद्ध्वस्त केल्या।
चार चेंडू सात धावा पावर प्लेच्या शतकात एक विकेट पाहायला मिळाले तुम्हाला. सुंदर असं वातावरण झालंय संध्याकाळचं क्षेत्र. चार चेंडू सात धावा मोठे फटक्यांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी जुळेवाडी संघाला. कोण जिंकणार हा सामना, जुळेवाडी संघ की डीके स्पोर्ट्स संघ? स्ट्राइक एंडला गेलाय सचिन, नॉन स्ट्राइकला अधिक पाचवा चेंडू टाकणे सज्ज झालाय राईट आर्म राऊट. चेंडू खोदून काढला आहे, चेंडू गेला डी झोन मध्ये, पंचाचा निर्णय येतोय. एक धाव असेल, धाव संख्येत भर, धाव संख्या झाले आठ, पाच चेंडू आठ धावा. सुंदर अशी गोलंदाजी चालली मैदानावरती ऋषीची पाहायला मिळाली. ऋषी देखील तितकाच मोठा फलंदाज आहे, ऋषीने देखील तितकेच मोठे फटके पाहायला मिळाले. स्ट्राइक एंडला गेलाय अधिक, अधिक आलाय स्ट्राइक एंडला. सहावा चेंडू आणि इथे मात्र चेंडू हवेमध्ये गेलाय. काय घडतंय, वन बॉल चेंडू, चेंडू गेलाय डी झोन मध्ये, दोन धावा असतील, पंचांचा निर्णय येतोय. दोन धावा असतील, धावल करत धावा लागल्या त्या, दहा धावा. पावर प्लेचे षटक समाप्त झाले, पहिले षटक समाप्त झालंय, पहिल्या षटकात आल्या त्या दहा धावा. अजून अठरा चेंडूचा खेळ, अजून अठरा चेंडूचा खेळ बाकी आहे मैदानावरती. अठरा चेंडूचा खेळ समाप्त, अठरा चेंडूचा खेळ बाकी आहे मैदानावरती. मोठी फटकेबाजी. हॅलो 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 हॅलो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाफलकर धावा लागल्या त्या दहा. खरं तर आज मराठी भाषा दिन आहे. उठ उठ सह्याद्रे घुमवित बोल मराठी खडे, समतेचे हे तुफान उठले उठले सागरकडे. हीच मराठी जिच्या मुखाने वदली ज्ञानेश्वरी, शिवबाने तलवार घेतली याच मराठीवरी. या धरतीवर निज पेटवा चला भविष्याकडे, समतेचे हे तुफान उठले उठले सागर. मराठी भाषा दिनाच्या आपल्या सर्वांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. जर आपली काही हरकत नसेल तर आपण हिंदी भाषेकडे जाऊया. चालेल ना किरण, हिंदी? चले पहिले ओवर के समाप्ती के बाद 10 रन स्कोरबोर्ड के ऊपर 41 का टारगेट यहां पर चेस करना है, जो कि डीके स्पोर्ट्स टीम को पहली मैंडेटरी पावर प्ले की ओर खत्म होने के बाद 10 रन स्कोरबोर्ड के ऊपर. दूसरी गेंदबाजी निजी पहली टीम की ओर से दूसरी गेंदबाजी करने के लिए दुर्गेश. पहली गेंद सामना करेंगे यहां पर लोअर फुल टॉस, फुल टॉस गेंद और अंपायर के फैसले का इशारा जरूर हम करेंगे. डिक्ले जोन में गेंद जाती हुई, दो रन 12 रन स्कोरबोर्ड के ऊपर, यानी कि लॉलीपॉप गेंद थी उसका पूरा फायदा उठाया और दो रन चढ़ दिए इस गेंद पर. 12 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 41 का टारगेट है मैंडेटरी पावर प्ले की पहली ओवर, जिसमें 10 रन केवल खर्च कर चुके हैं. बहुत ही शानदार गेंदबाजी पहली ओवर में डाली थी. उसके बाद दुर्गेश की पहली गेंद पर यहां पर समाचार लेते हुए बल्लेबाज अधिक. पाटन तालुका की ये बहुत ही बेहतरीन टूर्नामेंट सम्माननीय प्रमोद दादा सालुंके, इनके जन्मदिन के शुभ अवसर पर बहुत ही बढ़िया प्रतियोगिता का आयोजन. फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पर राउंड द विकेट, यहां पर पॉइंट की दिशा में गेंद जाते हुए फिर से एक बार डिक्लेयर जोन में एक रन चुरा लिए. फिर से एक बार 13 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 41 का टारगेट है. धीरे धीरे से एक और दो रन चुराते हैं दोनों बल्लेबाज. बीच में चौकार और छटकारों की बहुचार, यहां पर गेंद इस मैच का रुख बदल रही है. जैसे हम देख रहे हैं कि शाम का माहौल है, बहुत ही प्लीजेंट एटमोस्फेयर है. इस गेंद को अंपायर का फैसला यहां पर आया है, लेकिन जिस तरह से इन्होंने बल्ले को घुमाया, बहुत ही जोर से गेंद जाती हुई बाउंड्री लाइन सीमा रेखा के बाहर. जरूरत थी इनको एक छक्के की और ये छक्का अधिक के बल्ले से निकलता हुआ. क्या खूबसूरत बल्लेबाजी का प्रदर्शन करते हुए फिर से एक बार यहां पर इंडिया क्रिक के जरिए हमारे जो दर्शक
घर में इस मैच का आनंद ले रहे हैं उनका फिर से एक बार हम आयोजकों की ओर से तहे दिल से स्वागत करते हैं। बहुत ही बेहतरीन मैच यहां पर चलता हुआ मराठा वॉरियर्स बनाम डीके स्पोर्ट्स, जहां से दो विकेट का पतन होने के बाद जिसमें पप्पू पाटिल और ऋषि जाने के बाद पूरी पारी संभाली थी। ये फुलटो छोड़ेगी बिल्कुल नहीं, यहां पर गेंद सीमा रेखा के बाहर डीप लॉन्ग ऑफ की रीजन में दंदनाता हुआ छक्का। क्या खूबसूरत बैटिंग का प्रदर्शन, पहले मिड विकेट में, दूसरा डीप लॉन्ग ऑफ पर, यानी कि पूरी तरह मनोरंजन से भरपूर यह स्पर्धा। फिर से एक बार सामना करेंगे ये फुलटो, यहां पर गेंद जाती है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के रीजन में और एक छक्का, बैक टू बैक तीसरा। इज ऑन फायर यहां पर, जरूर यहां पर हम अंपायर की इशारे की राह देख रहे थे। अवे फ्रॉम द बॉडी रखने का प्रयास, तीन गेंदों में तीन छक्का खाने के बाद अंपायर का फिर से एक बार फैसला आया ये वाइड गेंद और एक रन की बढ़ोतरी। कुल मिलाकर दूसरी गेंदबाजी यानी दूसरे ओवर में अभी तक स्कोरबोर्ड के ऊपर है 33 रन्स, यानी कि पहले ओवर में 10 रन खर्च कर चुके थे, दूसरे ओवर में उसका पूरी तरह फायदा उठाया। अधिक इज ऑन फायर, जिस तरह से बल्लेबाजी की, लाजवाब बल्लेबाजी, काफी मनोरंजन किया है इस गेंद पर, जो कि गेंदबाज भी अगर देखा जाए तो जेम्स बॉन्ड 07, लेकिन पूरा फायदा इनका उठाया ये बहुत ही बढ़िया लाइन और लेंथ के साथ गेंदबाजी करते हुए। अंपायर का कोई फैसला जरूर नहीं आया, लेकिन अच्छी गेंद यहां पर डाली है, तीन गेंद बैक टू बैक छक्का खाने के बाद यहां पर अच्छी गेंदबाजी वापस लौट कर आए हैं गेंदबाज इस गेंद के ऊपर, यानी कि सुबह का भूला अगर शाम को घर वापस आए तो उसे भूला नहीं कहते। लेकिन स्कोर तो 41 का टारगेट, 33 रन्स अभी स्कोरबोर्ड के ऊपर, यानी कि फासला अभी बहुत ही सिंपल सा है। आसानी के साथ जिस डेस्टिनेशन पर जाना चाहते हैं वो आसानी से तय कर सकते हैं। द सन इज गोइंग टू सेटिंग एंड यू नो द चिर्पिंग बर्ड्स रिटर्न टू देयर होम एंड व्हाट अ प्लीजेंट एटमोस्फियर हियर। क्या खूबसूरत नजारा है, चार चांद लग चुके हैं जिस तरह से अधिक ने बल्लेबाजी की है। चलिए हम अगली आवाज सुनेंगे अजित देसाई की। तीसरे षटक हाथ आलाय न्यू गोलंदाज अमर, पहला चेंडू अमर चा राइट आर्म राउंड टाकतो, अधिक खेळणार आणि अधिक चा बॅट मधून आलाय लॉन्ग ऑफ चा डोक्यावरून चेंडू गेलाय सीमा रेषा पार साधा वनसाडी, इट इज द कडक डबल करती धावा लागल्यात त्या 39 धावा लागल्यात। सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळाली अधिकच्या बॅटमध्ये, मी म्हटलं होतं अधिक देतील, अधिक देखील तितकाच मोठा फलंदाज आहे, सचिन गेला असेल तरी काय झालं, मैदानावरती अधिक मोठी फटकेबाजी करतोय। दुसरा चेंडू टाकण्यासाठी हाताळण्यासाठी जातोय गोलंदाज राईट आर्म राउंडनी, इथे मात्र अजून एक मोठा फटका लॉन्ग ऑनच्या वन बॉन चेंडू गेलाय चार धावेंसाठी आणि इथे मात्र विजय झालाय संघ जुळेवाडी संघ, हार्ड लक डीके स्पोर्ट इथे सामना जिंकलाय जुळेवाडी संघाने।